और वन स्टेप से मोड़ दो, वन स्टेप का बिकॉज वन लेग इज फिक्स अदर लेग इज मूविंग, अपोजिट साइड ला वन लेग इज फिक्स अदर लेग इज मूविंग, इट इज ओनली वन स्टेप. पट्ट्याच्या घातलेल्या आहेत, दिस लाईन इज द पोमेट्रो लाईन ऑर लाईन बिटवीन झिरो वोल्ट अँड दिस पॉइंट. This is zero world, this is real world. So if I stand here, I am right now facing zero world. Okay. माझ्या मागच्या मधला सगळं रिअल वर्ल्ड, एंटरिंग इन द रिअल वर्ल्ड, यू आर एंटर्ड इन टू हेट्रो वर्ल्ड, हेट्रो वर्ल्ड, हेट्रो वर्ल्ड. Now this becomes home. This is home. This is fixed. Okay. This is Newto. Newto condition is basically, Newto means what? It is nothing. Nothingness. Okay. Try to see nothingness first. अच्छा वर्षा पण फास्ट घेणार आहोत बट त्याचा जिस्ट घ्या. जेव्हा मी या न्यूटो पॉइंट वरती उभा आहे, दिस इज इमॅजिनरी पॉइंट, एक लाईन आहे, त्या लाईन वरती पॉइंट आय एम स्टँडिंग ऑन दॅट पॉइंट, दिस इज न्यूटो पॉइंट. इन दिस न्यूटो पॉइंट आय एम स्टँडिंग, सो हाऊ आय शुड बी, आय शुड बी न्यूटो. न्यूटो इज लाईक नथिंग, विदाउट थॉट्स. No thoughts, no body movement, nothing. Absolute zero. Total zero. This is our meditation with a samadhi mantra. This is our brother. Absolute zero. But then, total samadhi mantra is not, then you have to go to hetero. Okay. What you should feel is neutral. Neutral force is the connection between zero world and this world. It is not the zero world. I mean, direct total one world is not there. This is neutral. न्यूटो फोर्स आल्यानंतर आत्मजनच्या लक्षात येईल, बॉडी स्टार्ट मुव्हिंग लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. थोडा वेळ अनस्टेबल व्हायला लागते. हु ब्रिंग्स दिस अनस्टेबिलिटी? इनस्टेबिलिटी अँड हेट्रो फोर्स. हेट्रो फोर्स आत्मला तुम्ही थोड्या वेळाने असं होतं अक्षरशः शांत बॉडी थोडीस असं वाटतं की अरे पडणार की काय, जास्त वेळ डोळे बंद करून दिस इज बिकॉज ऑफ हेट्रो फोर्स. हेट्रो फोर्स त्याचं ओरिजिनल नेचर आहे की न्यूटो मध्ये त्याला असं बंद करून ठेवलं, त्याला जरा एस्केप पॉइंट मिळाला की तू रन, त्यात फोर्स मिळणार, त्याला शांत बसून राहणं आवडत नाही, हाय ब्लड प्रेशर, जरा त्याला चान्स मिळाला की तो शूटअप झाला. न्यूटो 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 अँड देन हेट्रो. हेट्रो इज लाईक, हेट्रो डज इट लाईक न्यूटो. हेट्रो विल ट्राय टू गो अवे मॅक्झिमम अवे, मॅक्झिमम अवे फ्रॉम न्यूटो. मॅक्झिमम अवे फ्रॉम दिस इज ओनली पॉसिबल विथ 180 degrees. 180 degrees इज द मॅक्झिमम. 179 degrees इज नियर न्यूटो, 181 degrees इज नियर न्यूटो. ओके, दिस अँगल शुड बी 180 degrees. फर्स्ट वन दॅट इज द ऍब्सोल्युट हेट्रो. 181 ला गेला तरी तुम्ही त्या बाजूने न्यूटोला गेला, 79 ला गेला तरी सगळं इकडे गेला न्यूटोला. येस, दिस इज 180 degrees. दिस फर्स्ट मुवमेंट. ओके, मी जे ड्रॉ केली लाईन, ड्रॉ पहिली लाईन, पहिली लाईन. आफ्टर हेट्रो होमोस्टेज बहुत भाग ली हुई है अभी, वापस वापस. डोंट गो सो फार दॅट यू विल बी एक्सटिंग्विश. एक्सपान्शन 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 एवढा लांब निघून गेला सोर्स पॉईंट पासून, त्याच्या ओरिजिनल पॉईंट पासून, की त्याचं अस्तित्व नष्ट झालं, तर त्याच्याऐवजी तुला परत यायला लागेल त्या पॉईंटवरती. ओके, होमोफोर्सेस एवढा लांब गेलास तर मला तेवढाच होमोफोर्स इक्वल अँड अपोजिट फोर्स आय नीड टू पुट, देन ओनली यू विल कम बॅक. So some of us say is, let's get back to the original point. Homo is a nature. Homo says, जेवढा आग घेऊ जाऊ शकतो तेवढा आग घेऊन जाणार. He doesn't see the line.
जसा हेट्रोफोर्स म्हणतो की मी त्या लाईन पासून जेवढं लांब जाणार तेवढं लांब जाणार, होमोफोर्स म्हणतो मी या लाईन लाईन पासून लाईनच्या आत गेलो आहे, डझंट मॅटर, शक्य तेवढं तो न्यूट्रल ला आणण्याचा प्रयत्न करण, मोर देन न्यूट्रल, ओके ही झाली बॅलन्स, वन पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह वन हेट्रोफोर्स वन होमोफोर्स एक्सप्रेशन बेसिकली. थर्ड एक्सप्रेशन विल बी न्यूट्रल, न्यूट्रल न्यूट्रल सेज नाइदर कंप्लीट हेट्रो नॉर कंप्लीट होमो, समवेयर इन बिटवीन, इन बिटवीन मीन्स दिस लाइन, द लाइन बिटवीन जीरो वर्ल्ड एंड रियल वर्ल्ड इज न्यूट्रल लाइन, लाइन बिटवीन दिस वर्ल्ड एंड जीरो वर्ल्ड इज न्यूट्रल लाइन, सो लाइन टू अ स्फीयर ऑन द लाइन. This goes neutral. In this neutral, this leg is straight. Okay. And this leg perpendicular. This leg. Okay. Yes. This position of legs is neutral. That's what I'm saying. This leg is fixed. So neutral is this. अच्छा न्यूट्रो असं होतो, देन हेट्रो इज दिस इज न्यूट्रो, हेट्रो विल बी कंप्लीट डबल हेट्रो, दॅट मीन्स हेट्रो लेग पोझिशन इज दिस वे, इफ दिस इज वन लेग, ओके हाफ मी पाय दाखवतो खाली जातो, ओके देन इट विल बी हियर, दिस इज हेट्रो, दिस इज हेट्रो. ओरिजिनल पोझिशन, ओरिजिनल पोझिशन झाले, बट इट विल फॉरवर्ड टी, हा राईट लेग आहे, ओके तुमचा परत जातो होमोफोर साठी फॉरवर्ड टी, हा फिक्स लेग आहे, मागे गेलं असं हलत होमो हे सेल्फ परफेक्शन साठी तुमच्या बॉडीमध्ये आतमध्ये मुवमेंट सुरू आहे, ओव्हरऑल बॉडी ऑर्गन्स लेवल टिश्यू लेवल सेपरेशन हार्मोनाइज व्हावं बेसिकली, आणि देन वी हॅव सॅमोन बॉम्ब फॉर हिलिंग टेक्निक, सॅमोन बॉम्ब प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला झोन सुरू की माहिती पाहिजे, व्ही एट व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह, प्रेशर पोस्चर,